हेलो फ्रेंड्स डी थ्री देवलोक स्वागत इन या वन अटी टी के रेसीपी आईटा घी के नाम वाले पेटीएक ना टेस्टर के एलुक नोकम एसीपी निष्टि ए चानल सब्सक्रैब फॉलो अब नमुक रेसीपील और कपे और टीसपू बेकिंग पाउडर और काल स्पून उप काल टीस्पून पगुति बेकिंग सोडा इे नमुक बाकी और कपड़व नील मैदा चेर्त और कपड़व मैदान इत नमक अरचण अरचा मू इत या प्रावश्यम अरचे नमक यानि और सवन इंच मोल अलग बटर पेपर वे नई वे ना ग्रीस या ग्या स्टोपिले अट्पात्र ग्यास वैच्ल ऋंगी वैच् अल अड़प पात्र वैचे और बौल अल्प रू मुट पोटे अल्पे मुकाल कपूं और स्पून अलव पंचसार अब नमक चेर्त और स्पू वाला एसन या चेर्त अर कपड़व पालन इत नमुक और पात्र चेर्त पा तिच नमक अर कपड़व ने चेर्त ग्यास ऑफ इन नमुक एग् बीट यानि बीटर वैच्चे का बीटर विषम के नमुक विस्क वाणी नड़ पति बीटर लो स्पीडिल या अड़ पति ना एग्न कलर मारी और वाइट कलर मारीटें इन नमक पुड़ी चेर्त पंचसार तर कौ अब सारे अरच पड़ी रू बाच या बीटर ब्लड वैच्ते मिक्स मैदा मत या चेर्तुड़े ना मिक्स इन नाम पाले नये कूड़े मिक्स रेडी आचार अब चूड़ोकूड़ी इे नमुक या नाईट मिक्स नमें बैटरी रेडी आई समय पंचसार तर नमु पाली चूड़ चलो अलग चेरू इन नमक ना ग्रीस ट्रेल मैं बैटरी मुझे ट्रेल्ड इन नमक टाइपेड़क अयर बबिस्स टाइप इत टाइप चूड़ी नमें ओवन सैटपिले वैचें 22 മിനിറ്റ് ആയപ്പോഴേക്കും കേക്കിന് നല്ല സ്മെൽ വന്നു തുടങ്ങിയിട്ടുണ്ട് നമുക്കൊന്ന് തുറന്നു നോക്കാം നമ്മുടെ കേക്ക് ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട് എങ്കിൽ നമുക്കൊന്ന് ചെക്ക് ചെയ്യാൻ നോക്കാം ഒരു സ്ക്വയർ വെച്ചിട്ട് ഒന്ന് കുത്തി നോക്കാം ഓവൻ സെറ്റപ്പിൽ നിന്ന് നമ്മുടെ കേക്ക് എടുത്ത് ഞാൻ പുറത്തേക്ക് വെച്ചിട്ടുണ്ട് കണ്ടോ ഇതാണ് നമ്മുടെ കേക്കിന്റെ ഫൈനൽ വ്യൂ കേക്ക് ഇവിടെ തണുത്തു നല്ല റെഡി ആയിട്ടുണ്ട് या डीमोल्ड पात्र मेकि या पीस कट्टी वे ना वाले टेस्ट केटो इत नमुक पे स्कूल स्नाक स्ना बॉक्स वे नर कानून नाल मणि चाय कह नाणी इं मो फ्रो अम्मे वरुद पर अब चाय वे कोई मंडे मोन स्कूल को या पीसा टिंडी अड़ी वे के कट् या पात्र मैं इतर एयरटेट पात्र अद फ्रेशन कुछ इतर पीस या कहाना ना स्पंजी आई के इत्र स्पंजी आवेदा या विचार पक्षे इत्र स्पंजी आई
നല്ല ടേസ്റ്റ് ഉണ്ട് ട്ടോ. എല്ലാവരും ട്രൈ ചെയ്ത് നോക്കണം. എൻ്റെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ എല്ലാവരും ഒന്ന് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്തേക്കണം, ലൈക്ക് ചെയ്തേക്കണം, ഷെയർ ചെയ്തേക്കണം. അപ്പം എൻ്റെ അടുത്തൊരു വീഡിയോ ആയിട്ട് ഞാൻ അടുത്ത ദിവസം വരുന്നതാണ്. അതുവരേക്കും ബൈ.